काही वर्षांपासून चालू असलेल्या पलूसच्या जुन्या बस स्थानकाचा वाद वेळोवेळी नागरिकांनी तक्रार करून तसेच वर्तमानपत्रातून सत्यस्थिती प्रसिद्ध होऊनही नगर परिषद व पलूस आगार त्याकडे राजकीय दबावापोटी लक्ष देत नाही. त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. जुने बसस्थानक हे पलूसच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यानं सर्व प्रवासी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना या बसस्थानकाचा वापर करता येतो. परंतु या बसस्थानकावरती व समोर जाहिरात फलक शुभेच्छा फलक लावून बसस्थानक पूर्णपणे झाकून टाकल्यानं त्यामध्ये अवैध धंदेवाल्यांनी अड्डा बनवल्याने कोणी प्रवासी बसस्थानकात बसण्याचं धाडस करत नाही. त्यात पावसानं प्रवाशांचे आतोनात हाल होत असलेला धागा पकडत शिवसेनेचे कार्यकर्ते विनायक गोंदिल व त्यांचे सहकारी शिवसेना माजी शहर प्रमुख श्रीरंग सांडगे व विभाग प्रमुख राजाभाऊ माने यांनी मुंबई मंत्रालय येथे धाव घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली. मंत्री महोदयांनी सांगली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधीक्षक अमृता ताम्हणकर यांना पलूस जुन्या बस स्थानकाबाबत तातडीने लक्ष घालून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग पलूस आगार यांनी तात्काळ मुख्याधिकारी पलूस नगर परिषद पलूस व पलूस पोलीस ठाण्यास पत्रव्यवहार करून जुने पलूस बस स्थानकावरील सर्व अतिक्रमण हटवत बस स्थानक पूर्णपणे मोकळे करण्यात आले. बस स्थानक पूर्ववत केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पलूस विभागच्या कनिष्ठ अधिकारी पाटील यांनी शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी पाटील यांनी शिवसैनिकांचे आभार मानत यापुढे बसस्थानकावरील अतिक्रमण खपवून घेणार नसून वेळप्रसंगी अशांवरती फौजदारी दाखल करू असे आश्वासन दिले. त्यावेळी शिवसेनेचे विजय अर्बुने, लक्ष्मण चौगुले, रामदास भोसले, किरण मोहिते, विशाल शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते. अमर मुल्लासह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पलूस.